रोहित पवार आमदार होत नाही तोपर्यंत हा तरुण शर्ट घालणार नाही. आपल्या आवडत्या नेत्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. कोणी चप्पल घालत नाही तर कोणी शिंडीची गाठ बांधत नाही. आता रोहित पवार हे कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडून येत नाहीत तोपर्यंत माऊली लाड या पाटेगावच्या कार्यकर्त्याने शर्ट न घालण्याचा निर्धार केला आहे. तसेच राशींचे राष्ट्रवादीच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद टाक यांनी रोहित पवार निवडून आल्यानंतरच चप्पल घालण्याचे ठरविले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात अशा पैंजांमुळे हे वातावरण आणखीनच ईर्ष्या निर्माण करीत आहे. भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा पराभव होईपर्यंत शेंडीची गाठ न बांधण्याचा निर्धार येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केला आहे. त्यामुळे भोसरीत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आतापासूनच सरसावले आहेत. कर्जतमध्ये रोहित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यांचा सामना भाजपचे नेते आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी होणार असल्याचेही ठरले आहे. त्यामुळे रोहित सध्या कर्जतमध्ये ठाण मांडून आहेत. या दोघांमधील निकालावर आता पैंजा लावणाऱ्यांचे भविष्य ठरणार आहे. शर्ट घालायचा की नाही आणि चप्पल पायात सरकवायची की नाही. प्रसाद बोरसे, स्टार सिटी 1, पिंपरी चिंचवड.